राज्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेत राष्ट्रवादीनं सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपची हातमिळवणी केली होती, मात्र आता ही अभद्र युती तोडण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी अमरावती दौऱ्यावर असलेल्या प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ही युती तोडणार असल्याचं एका सभेत जाहीर केलं. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला सत्तेत मुकावं लागेल का असा प्रश्न निर्माण झालाय. जिल्हा परिषदेमध्ये जे चुकीचं घडलेलं आहे ते चुकीचं दुरुस्त करण्याच्या करता मी आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दलच्या सूचना आम्ही दोन्ही अध्यक्षांना जिल्ह्याच्या आणि अनिल देशमुखांना दिलेल्या आहेत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जातीवादी पक्षाच्या बरोबर काही साठगड त्या ठिकाणी केली गेलेली आहे ती पूर्णपणे तोडली जाईल हे पण जाहीरपणे मी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी सांगतो.